नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पाठ क्रमांक 14 वाहतूक या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. एक नंबर प्रश्न, वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला फायदा यावर 5 वाक्य लिहा. उत्तर, वाहतुकीच्या सोयीमुळे मला झालेला फायदा. वाहतुकीच्या सोयीमुळे मला शहरातील शाळेत अगदी कमी वेळात जाणे शक्य होते. आईने बाजारातून काही वस्तू आणायला सांगितली असल्यास ती वाहतुकीच्या सोयीमुळे पटकन जाऊन आणता येते. वाहतुकीच्या सोयीमुळे सहलीसाठी दूरवर असलेल्या पर्यटनस्थळांना भेट देणे शक्य होते. घरातील कोणती व्यक्ती आजारी असल्यास तिला लगेच दवाखान्यात घेऊन जाणे वाहतुकीच्या सोयीमुळे शक्य होते. सुट्टीच्या दिवशी मित्रांबरोबर फिरायला जाणे शक्य होते. प्रश्न क्रमांक 2, वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या 4 सुविधा लिहा. वाहतुकीच्या सोयीमुळे परिसरात पुढील सुविधा उपलब्ध झाल्या. विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी जाता आले. परिसरात भाजीपाला व्यापाराला चालना मिळाली. वाहतुकीच्या सोयी सुविधांमुळे परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. वाहतुकीच्या सोयींमुळे परिसरातील लोकांना नोकरी धंद्यासाठी शहरात जाणे शक्य झाले. प्रश्न 3, आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी 4 उपाय लिहा. उपाय आहेत, शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, खासगी वाहनांचा वापर कमी करावा, जवळच्या अंतरावर जायचे असल्यास चालत जावे, रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमाचे काटेकोर पालन करणे आणि चूक करणाऱ्यास योग्य ती शिक्षा द्यावी. एकाच ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी स्वतःची स्वतंत्र गाडी न घेऊन जाता एकत्रित एका वाहनातून प्रवास करावा. प्रश्न क्रमांक 4, तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा. हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा. उत्तर, कमी प्रदूषण असलेला भाग म्हणजे गावापासून दूर अंतरावर टेकडीवर असलेला शिवमंदिराचा परिसर होय. तेथील प्रदूषण कमी असल्याची कारणे, टेकडीच्या व शिवमंदिराच्या परिसरात लोकसंख्या खूप कमी आहे. तेथील लोक अत्यंत कमी प्रमाणात वाहनांचा वापर करतात. टेकडीवर व शिव मंदिराच्या परिसरात झाडांची संख्या जास्त आहे. प्रश्न क्रमांक 5, सीएनजी व एलपीजीची विस्तारित रूपे लिहा. इथं उत्तर, सीएनजीचे विस्तारित रूप, सी म्हणजे कॉम्प्रेस, एन म्हणजे नॅचरल आणि जी म्हणजे गॅस. एलपीजीचे विस्तारित रूप, एल लिक्विफाईड, पी पेट्रोलियम, जी गॅस. प्रश्न क्रमांक 6 मधील अप्रश्न आहे, वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते? उत्तर, वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन बस हे आहे. या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरिता तुम्ही कोणता उपाय सुचवाल? उत्तर, या वाहनाचे प्रदूषण कमी करण्यासाठी खालील उपाययोजना करता येतील. 1, सदर वाहनाचे इंजिन तपासून ते दुरुस्त करणे. सदर वाहनामध्ये सीएनजी वापर करता येईल अशी सुविधा बसवावी. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.